बातमी पावसाची गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्याला पावसानं झोडपून काढला आहे राज्यभरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून विविध जिल्ह्यांमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे ठाणे रायगड पुणे सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला तसंच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालघर आणि रायगड नांदेड या जिल्ह्यातल्या शाळांना आजही सुट्टी देण्यात आली रत्नागिरीमध्ये माध्यमिकपर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली मुंबई ठाण्यासह नवी मुंबई पावसाच्या सरी बरसत आहेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडकसागर आणि तानसा तलाव भरून ओसंडून वाहू लागले मोडकसागर धरणाचे दोन तानसा धरणाचे चौदा तर वैतरणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत वर्धा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे निम्न वर्धा धरणात पाणी वाढल्यानं पंचवीस दरवाजे उघडण्यात आले आहेत गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दुसरं युनिट सुरू केलं असल्यानं कोयना नदीत एकवीसशे क्युसेक वेगानं विसर्ग सोडण्यात आला आहे तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे किनवट तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाले पावसाची स्थिती पाहता जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली होती पावसामुळे सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा रात्री उघडण्यात आला यवतमाळमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी अतिवृष्टीमुळे शेकडो घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी राधानगरीसह अकरा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली राधानगरी धरणाचे अद्यापही चार दरवाजे खुले आहेत त्यामुळे पंचगंगेच्या पूरपातळीत वाढ झाली आहे राधानगरी धरणातून आठ हजार पाचशे चाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे घटप्रभा जांभरे प्रकल्पही पूर्ण क्षमतेनं भरलाय अलमट्टी धरण बहात्तर पूर्णांक बेचाळीस टक्के भरलं असून धरणातून एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील त्र्याहत्तर बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं तालुक्यातील हेटवणे धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे धरणाचे सहा दरवाजे दोन फुटानं उघडण्यात आले असून त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे भोगवटी नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यातील धामणी धरणाचे पाचही दरवाजे दोनशे सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून एक हजार नऊशे चाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात सळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र जगबुडी आणि कोदवली नदी अद्यापही इशारा पातळीवर वाहत असून इतर नद्यांच्या पाणी पातळीत मात्र घट होते नाशिक नाशिकमधलं गंगापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं येत्या चोवीस तासात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहा